नमस्कार मी डॉक्टर नीलम सोडे आयुर्वेद पंचकर्म विशारद स्वागत करते पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं जिथे आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेदाचे शास्त्र शुद्ध ग्रंथोक्त ज्ञान आजचा विषय जो आहे ना तो माझ्या स्वतःच्या खूप आवडीचा विषय आहे गर्भसंस्कार बऱ्याच वेळा असं होतं ना की करायचे असतात गर्भसंस्कार किंवा माहिती घ्यायची असते गर्भसंस्कारांची पण त्याच्याबद्दल नेमकं काय करायचं हेच माहिती नसतं आणि किंवा काय फायदा होतो गर्भसंस्कारांचा हेच माहिती नसतं आणि त्यासाठी आयुर्वेदशास्त्रामध्ये खूप सुंदर वर्णन आलेलं आहे तेच आज आपल्याला इथे सांगणार आहे थोडंसं सा। तर बेसिकली गर्भ म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघं एकत्र आल्यानंतर जो गर्भ तयार होतो त्या गर्भामध्ये त्याच वेळेस जीव सुद्धा प्रवेश करत असतो आणि त्यामुळे त्या गर्भाला सुद्धा मनाची निर्मिती असते बुद्धीची निर्मिती असते सो आपलं शरीर आप so, that, जे पंचमहाभूतांपासून बनतं पृथ्वी आप तेज वायू आकाश ह्या पाचही महाभूतांची डेव्हलपमेंट ही गर्भामध्ये नऊ महिनेपर्यंत होत असते सो इट इज सेट दॅट बेबी हॅज ॲबिलिटी टू लिसन अँड टू रिस्पॉन्ड बाळ जे काही ऐकतं ते ग्रहण करण्याची साठवण्याची समजून घेण्याची शक्ती त्या बालकामध्ये असते आणि म्हणूनच आपल्याला गर्भसंस्कारांमध्ये अधिक अधिक चांगल्या गोष्टींचे संस्कार सुविचार चांगले श्लोक चांगलं संगीत हे त्या बालकाला ऐकवलं गेलं तर त्याची डेव्हलपमेंट ही खूप छान दिसून येते आपण एक ती लहानपणी गोष्ट ऐकलेली असते ना की एका शास्त्रज्ञांनी दोन झाडं लावलेली असतात एका झाडाबरोबर तो तू खूप प्रेमानी बोलत असतो आणि दुसऱ्या झाडाला तो रोज येऊन फटके मारत असतो छडीचे तर कालांतरानी ते जे गोड बोलणार आंजारलं गोंजारलेलं झाड जे आहे ते खूप छान फ्लरीश होताना वाढताना दिसून येतं आणि जे जा दुसरं झाड आहे ज्याला रोज फटके बसत होते ते तो शास्त्रज्ञ आल्यावर थरथर कापायला लागतं त्याची पानं झाडायला लागतात ला आणि त्याची वाढ खुंडते एक्झॅक्टली हाच विचार पोटात असलेल्या बाळाबरोबर केला तर जर त्याच्या आजूबाजूचं वातावरण हेल्दी असेल आईचे विचार चांगले असतील बाबांची साथ चांगली असेल तर पोटात वाढणारा गर्भ हा किती चांगला वाढेल आणि तेच जर त्याच्या सराउंडिंगचं वातावरण हे सतत भांडणाचं स्ट्रेस टेन्शन रडणं ओरडणं चिडचिड करणं हेच सगळं जर तो गर्भ विटनेस करत असेल तर त्या झाडासारखीच त्याची सुद्धा अवस्था होऊ शकते म्हणूनच या नऊ महिन्यांचा काळ हा त्या देवानी त्या आईला दिलेला आहे की तू त्या गर्भाची जपणूक ही खूप छान करू शकतेस ना शारीरिक दृष्ट्या तर मानसिक दृष्ट्या सुद्धा कारण दुसऱ्या कुणाचेही नाही पण शंभर टक्के आपल्या आईचे विचार हे बाळाच्या मनापर्यंत पोहोचत असतात ती ज्या परिस्थितीचा ज्या व्यक्तीचा ज्या गोष्टीचा ज्या घटनेचा जसा विचार करेल तसेच विचार बाळसुद्धा करत असत म्हणूनच इथे गर्भसंस्कार करणं हे महत्त्वाचं ठरतं मी आहे आयुर्वेदिक डॉक्टर त्यामुळे आयुर्वेदाचा विचार हा इथे मी सांगणारच आहे की नऊ महिन्यांमध्ये बाळाची जी डेव्हलपमेंट होत असते तिथे वैद्य खास नऊ महिन्यांची नऊ वेगळी वेगळी औषधी उपाययोजना करत असतात आणि त्याचासुद्धा गर्भाच्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला खूप फरक दिसून येतो आयर्न आणि कॅल्शियम तर तुम्ही नऊ महिने घ्यालच किंवा तुम्हाला ते ऍडवाइस केली जाते तर त्याचा बाळाच्या वाढीवर परिणाम होतो मग आयुर्वेदाची औषधं वेगळी कशी ठरतील बरं सुरुवातीला बाळ हा छोटा पाण्याचा गोळा म्हणून तयार होतो पहिल्या महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये में तो अजून थोडासा मोठा होतो पण तो पाण्याचा गोळाच असतो अजूनही त्याला हात आलेले नसतात तिसऱ्या महिन्याचा श्लोक आयुर्वेद शास्त्राने सांगितलेला आहे पंचपिंडकाम निर्वर्तंती म्हणजे एक डोक्याचा दोन हाताचे दोन पायाचे असे पाच पिंड तयार होतात आणि तिथून पुढं तुमच्या बाळाचं मग आखीव रेखीव शरीर जे आहे ते तयार व्हायला लागतं चौथ्या महिन्यामध्ये त्या गर्भिणीला आम्ही दौ रुधिनी असं म्हणतो दोन हृदयांनी युक्त अशी ती होते एक आईचं हृदय आणि एक बाळाचं हृदय ते धडधड करायला लागतं त्याचं चा पंपिंग चालू होतं त्याचं चा काम चालू होतं म्हणून तिला दौ असं म्हणतात पाचव्या महिन्यामध्ये सांगितले पंचमे मन हा भवति म्हणजे पाचव्या महिन्यामध्ये बालकाच्या मनाची ऍक्टिव्हिटी चालू होते त्याची विचार करण्याची शक्ती यायला लागते त्याला सगळ्या गोष्टी समजून घेण्याची क्षमता यायला लागते सहाव्या महिन्याचा श्लोक सांगितलेला आहे षष्ठे बुद्धी आपल्या बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट चांगली व्हावी अशी प्रत्येक माता इच्छा असते आणि ती ब्रेन डेव्हलपमेंट आयुर्वेदशास्त्रानुसार सुरुवात होते सहाव्या महिन्यापासून सातव्या महिन्यामध्ये सर्वांग प्रत्यंग हा सगळे अंग प्रत्यंग चांगल्या पद्धतीने तयार होतात त्या बालकाचे अगदी व्यवस्थित आणि मग चालू होते ती त्याची बोन डेन्सिटी हाडांची बळकटी निर्माण व्हायला लागते आणि आठव्या महिन्यामध्ये खास फुफ्फुसांची डेव्हलपमेंट होते आणि म्हणून आयुर्वेदशास्त्र सांगतो की आठव्या महिन्यामध्ये जरी सर्वांग परिपूर्ण बालक तयार झालेलं असलं तरी त्याची डिलिव्हरी नाही व्हायला पाहिजे आणि आपणही बघतो आठव्या महिन्यात जर काही बालक जन्माला आली तर त्यांना काचेमध्ये ठेवावं लागतं किंवा कृत्रिम ऑक्सिजन द्यावा लागतो किंवा कृत्रिम स्टिरॉइड्स वगैरे देऊन त्यांच्या फुफ्फुसांची डेव्हलपमेंट केली जाते बट मी हे नक्की सांगेल की गर्भ अवस्थेतच बालकाच्या शरीराची जी, जी नैसर्गिक वाढ चांगली होते ती कृत्रिम पद्धतीने नाही होणार म्हणून त्या गर्भिणीला आठव्या महिन्यामध्ये आपण बेड रेस्ट घ्यायला सांगतो की बाई तू आराम कर आता नववा महिना लागल्यावरच तुझी डिलिव्हरी होते नवम दशम एकादश अगदी अकराव्या महिन्यापर्यंत आयुर्वेदशास्त्राने आपल्याला परवानगी दिलेली आहे की तुम्ही तो पोटात ठेवू शकता आणि तुमची डिलिव्हरी करू शकता पण आता तसं होत नाही जसा नववा महिना तुम्हाला लागेल त्यानुसार तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून आयदर सुलभ प्रसूती किंवा त्यां काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर त्यांच्या निर्णयाचा योग्य आदर करून आपल्याला या बालकाला बाहेर आणणं हे महत्त्वाचं ठरतं ह्या नऊ महिन्यांमध्ये आता जी डेव्हलपमेंट सांगितली त्या प्रत्येक स्थितीसाठी वेगळ्या औषधांचं कॉम्बिनेशन हे आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेलं आहे आणि त्यांना म्हटलेलं आहे गर्भ मासानुमासिक औषध नक्कीच ही आत्ता काळाची गरज आहे पुढच्या पिढीला आपण जर काही देणगी देऊ शकतो तर ती चांगल्या विचारांची आणि चांगल्या सुदृढ शरीराची आणि ही डेव्हलपमेंट जर गर्भ अवस्थेमध्ये चांगली करण्याची आपल्याला इच्छा असेल तर आपण ही मासानुमासिक औषधं जी वैद्यांकडे असतात त्याचा अवलंब जर आपण केला तर आपल्या पालकामध्ये हे नऊ महिन्यांमध्ये जे सगळे अवयव निर्माण होतात ते चांगले आहे आणि सुदृढ शरीराची निर्मिती पालकामध्ये दिसून येते गर्भसंस्कारांचा विषय हा फार मोठा आहे तो आपण टप्प्याटप्प्यानेच बघूया त्यामुळे आत्तासाठी नमस्कार